जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विरोधात धुळे जिल्हा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून फी वाढीचा निषेध करण्यात आला. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये फी वाढ करून तिथल्या विद्यार्थ्यांवर लादण्यात आली आहे. एकीकडे देशभरात आर्थिक मंदी बेरोजगारी वाढत असताना फी वाढवून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित करण्याचं कारस्थान करण्यात येत असल्याचा आरोप करत या विरोधात धुळे जिल्हा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा निषेध करण्यात आला. या फी वाढीच्या माध्यमातून हॉस्टेल बिल्डिंग मेंटेनन्स खर्च पाणी कर्मचारी खर्च हा सर्व विद्यार्थ्यांमधून आकारला जाईल असं करून विद्यापीठ आपली जबाबदारी झटकत आहे. एकीकडे विद्यार्थी फी वाढी विरोधात आंदोलन सुरू असताना काही फॅसिस्ट संघटना आंदोलन चिरडण्यासाठी चुकीचा प्रकार करत आहे. मात्र देशभरात जनसामान्यात प्रश्नांना बगल देत भावनिक अस्मितेचे मुद्दे करून जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप देखील सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केला आहे. शिक्षण ही विद्यार्थ्यांची मूलभूत गरज असून तो त्यांचा अधिकार आहे. ही वाढ कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात जी तिथल्या प्रशासनाने विद्यार्थ्यांची 1000 पटीने जी फी वाढवण्यात आली आहे त्या फी संदर्भात आज कलेक्टर ऑफिस इथे आम्ही निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. या देशभरात आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचा सावट असताना देखील तिथली प्रशासन ही विद्यार्थ्यांना एवढी फी आकारत आहे. ज्या दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आपला सर्वसामान्य घरातला विद्यार्थी एवढी फी आकारू शकत नाही तरी देखील त्या विद्यार्थ्यांच्या फीमधून तिथला पाणी प्रश्न तिथला हॉस्टेलचा प्रश्न तिथला वीज बिलचा प्रश्न तिथलं प्रशासन त्यांच्या फीमधून आकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यावरती फी लादत आहेत. या फीचा आम्ही निषेध करतो आणि त्याचबरोबर विद्यार्थी इथे स्वतःच्या हितासाठी शिक्षण मागणीसाठी आपलं आंदोलन करत आहेत आणि त्या आंदोलनाचा लक्ष विचलित होण्यासाठी तिथले फॅसिस्ट संघटना ही भावनिक अस्मितेचा मुद्दा घेऊन भावनिक अस्मितेला पुढे आणून ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याबद्दल आम्ही सत्यशोधक संघटना निषेध करतो. त्या संदर्भात आम्ही धुळे जिल्हा कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलो आहोत.